मित्रांनो, परत आलोय आज एका नवीन व्हिडिओ सह। तर मी आज आलोय बुलढाणा आणि अजिंठा रोडवरती असणाऱ्या देवळघाट या गावामध्ये आणि माझ्या मागे जी खळखळून वाहते ती आहे देवळघाटची पैनगंगा नदी आणि या नदीच्या किनाऱ्यावरती मी सध्या उभा आहे। तर आपण आज ज्या ठिकाणी जाणार आहोत तर तुम्ही सातपुडा पर्वतरांगेच्या बाबतीत ऐकलं असेल, म्हणजे जी अजिंठ्यापासून सुरू होते ती बुलढाणा आणि बुलढाण्यापासूनही समोर पर्यंत ती पर्वतरांगे। तर त्या सातपुडा पर्वतरांगेच्या पर्वतरांगेवरती एक ऐतिहासिक दरवाजा आहे, म्हणजे ज्याला घाटदरवाजा म्हणून ओळखलं जातं आणि त्या दरवाजावरतून जे दृश्य पूर्ण सातपुडा पर्वतरांगेचं दृश्य आहे आपल्याला अनुभवता येतं आणि तेच दृश्य अनुभवण्यासाठी आज आपण जातोय घाटदरवाज्यावरती। तर चला जाऊया। मित्रांनो, मी आता घाटदरवाज्यावरती येऊन पोचलेलो आहे आणि इथं आल्यानंतर मी दरवाज्याच्या मागच्या बाजूने आलो होतो, म्हणजे इत मागच्या बाजूने आल्यानंतर हे पूर्ण मागेत जे दिसते तुम्हाला ते पूर्ण सातपुडा पर्वतरांग ही लांबपर्यंत पसरलेली दिसते आणि तिच्यावर ही पूर्ण आभाळाची आणि धुईची चादर पसरल्यासारखं हे पूर्ण दृश्य दिसतं आहे आणि माझ्या मागे जो म्हणजे एका टेकडीवरती बांधलेला मांग घाटदरवाजा आहे आणि या दरवाज्यावरतीहून हे पूर्ण सातपुडा पर्वतरांगेचं दृश्य अजूनच भारी दिसतं आणि ते दृश्य पण आपण अनुभवणार आहोत। तर चला जाऊया। दरवाज्यावरती आलेलो आहे आणि मांग जे दिसते तुम्हाला ते पूर्ण सातपुडा पर्वतरांगेवरून आणि हा घाटदरवाजा आहे त्याच्यावरून हे पूर्ण मांगलचं दृश्य आहे। तर हे पूर्ण सातपुडा पर्वतरांगेचं दृश्य आपल्याला घाटदरवाज्यावरतून अनुभवता येतं। तर मित्रांनो, मी दरवाज्याच्या थोडं खालच्या बाजून आलो होतो आणि तिथं आल्यानंतर दरवाजा हा खालचून अजूनच भारी दिसतो, कारण की हा दरवाजा जो आहे तो सातपुडा पर्वतरांगेवरती असणाऱ्या सगळ्यात उंच टेकडीवरती बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात उंचवरच्या टेकडीवर असल्यामुळं हे पूर्ण सातपुडा पर्वतरांगेचं दृश्य त्याहून अजूनच भारी अनुभवता येतं, त्याच्यामुळे दरवाजा खूपच भारी दिसत होता।
दरवाजा पाहिल्यानंतर दरवाज्याच्या मागच्या बाजूने सुद्धा आम्ही गेलो होतो आणि दरवाज्याच्या म्हणजे मागच्या बाजूला हे दोन साईडला दरवाज्याच्या जवळच म्हणजे मेन दरवाजाजवळ हे दोन राजम बांधलेले आहे आणि या राजनाविषयी वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी सांगितल्या त्या. तर ती गोष्ट पण मी तुम्हाला सांगेन आणि जी ऐतिहासिक गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर पूर्ण दरवाजा पाहिल्यानंतर मला एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजली, ती म्हणजे की आपल्या भारतीय लोकांमध्ये टॅलेंट खूप जबरदस्त भरलं आहे आणि सगळ्यात जास्त टॅलेंट म्हणजे पेंटिंग आणि ग्रॅफिटी. हे दोन टॅलेंट सगळे म्हणजे जिथं जाल तिथं तुम्हाला हे टॅलेंट आढळून येईल. कारण की आणि पूर्ण हे भारतीय लोक आपलं त्यांच्याकडे काही साधनांची कमतरता असल्यामुळे हे ऐतिहासिक वास्तू म्हणजेच गडकिल्ले, काही जुन्या गड्या आणि असे दरवाजे असले की त्यावरती आपलं टॅलेंट दाखवतात. तर बघा दरवाजा किती पूर्ण म्हणजे खराब करून टाकला, पूर्ण त्याच्यावरती नाव लिहून त्याच्यानंतर वेगवेगळ्या कलरनी पेंटिंग्सनी. तर असं म्हणजे ऐतिहासिक वस्तूवरच हे पूर्ण खराब करण्याचे काम लोक हे करत होते. कारण की आपल्याला असा वारसा हा खूप म्हणजे मी तर म्हणेन खूप नशिबाने मिळालेला आहे. म्हणजे कृपया करून असं घाण तरी कुठे गेल्यानंतर करू नका, एवढंच माझं तुम्हा सर्वांना निवेदन आहे. तर बाकी दरवाजा आणि आजूबाजूचं दृश्य हे खूप भारी होतं आणि आता राहिलं आपल्याला त्या दोन गोष्टीबद्दल, म्हणजे एक ऐतिहासिक आणि एक काल्पनिक. तर ती तुम्हाला मी आता सांगतो. तर मित्रांनो, आता वळूया गोष्टीकडे. तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काल्पनिक आहे आणि दुसरी आहे ती ऐतिहासिक. तर दरवाजाच्या शेजारी जे दोन राजन आहे तर त्या बाबतीत ती गोष्ट अशी आहे की इथे एक असं म्हणतात की एक राक्षसीन राहत होती आणि ती राक्षसीन खाली जी सातपुडा पर्वत रांगीमध्ये जी खाली खूप साऱ्या दऱ्या आहे त्या दऱ्यामधून पाणी आणून टाकून या दरवाजा म्हणजे राजनामध्ये पाणी भरत होती. पण मग ही गोष्ट कशी पाहिजे तशी तिच्यामध्ये तथ्य वाटत नाही, कारण की पूर्णपणे काल्पनिक वाटते. तर म्हणजे प्रश्नसुद्धा खूप येतात, कारण की जर ती राक्षसी नसती तर तिला त्या दोन राजनामधलंच पाणी कसं पुरेसं आहे, किंवा असे वेगवेगळे प्रश्न हे आपल्यासमोर उभे राहतात. आणि दुसरी एक जी आहे ती ऐतिहासिक, म्हणजे ऐतिहासिक असं म्हणलं जातात की दोन म्हणजे 250-300 वर्षापूर्वी हा दरवाजा बांधण्यात आलेला होता आणि हा दरवाजा पूर्ण म्हणजे आजूबाजूच्या गावचे जे लोक या दरवाज्यामधून जात होते तरी तर त्यांच्याकडून टॅक्स घेतला होता, म्हणजे कर वसूल करण्यात येत होता आणि तो या दरवाज्यामध्ये म्हणजे राजनामध्ये साठवून ठेवला जात होता. तर या अशा दोन गोष्टी इथं आल्यानंतर मी ऐकल्या. तर मित्रांनो, आम्ही इथं आल्यानंतर पूर्ण म्हणजे ही सातपुडा पर्वत रांग आहे त्याच्यामध्ये पूर्ण खाली सगळीकडे फिरून आलो होतो. त्याच्यानंतर पूर्ण दरवाजा पाहिला, त्या दरवाज्याच्या वरच्या बाजूने सुद्धा पूर्ण जे दृश्य दिसतं ते सुद्धा आम्ही दृश्य या दरवाज्यावरून अनुभवलं. आणि इथं येऊन आम्हाला जवळपास 3-4 तास लागले, म्हणजे पूर्ण निसर्ग सौंदर्य आम्ही इथं आल्यानंतर अनुभवलं. आणि ज्या गोष्टी मी ज्या ऐकल्या त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितल्या. तर त्यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट म्हणजे खरी वाटली आणि कोणती आवडली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला हे सुद्धा कळवा. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ.